स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणासाठी गेले 3-4 महिन्यापासून बेटा शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे. स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून बेटेकरांनी चांगले सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांनी बेटा येथे पत्रकार परिषदेत केले. स्वच्छता निरीक्षण समिती दिनांक 12-16 जानेवारी दरम्यान बेटा दौऱ्यावर येत आहे. त्यासाठी नागरिकांनी आपापल्या परिसराची स्वच्छता करून घरासमोर रांगोळी व गुढी उभारून कमिटीचे स्वागत करावे. विटा शहरात स्वच्छता जनजागृतीसाठी स्वच्छ महाविद्यालय, हॉटेल, अपार्टमेंट्स, मार्केट, मोहल्ला आदींच्या स्पर्धा घेण्यात आल्या असून विजेत्यांना बक्षीसही देण्यात आली. शहरात राबवण्यात आलेल्या स्वच्छता महाअभियानात 3,000 पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला आहे. ओला व सुका कचरा एकत्रित करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने 400 मीटर अंतरावरती कचरा कुंड्या बसवण्यात आल्या आहेत. तसेच व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडिया सारख्या माध्यमांचा त्याचबरोबर ऑडिओ क्लिप, व्हिडिओ क्लिप, भिंतीवरील चित्र संदेश आदीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. यावेळी विटा नगरपालिकेचे स्वच्छता दूत ऍडव्होकेट वैभव पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपनगराध्यक्ष प्रतिभाताई चोते, माजी उपनगराध्यक्ष किरण तराईकर, आरोग्य सभापती दहावीर शितुरे, विनोद पाटील हे उपस्थित होते. खबरदारीचा उपाय म्हणून विटा शहरात 2100 स्वच्छता दूतांची नेमणूक करण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवरती लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शहरातून घंटागाडीद्वारे दिवसातून 3 वेळा ओला कचरा, सुका कचरा गोळा करण्यात येत आहे. शहरात 16 ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून त्याद्वारेही कचरा करणाऱ्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच विटा शहरातील कचरा वेचणाऱ्या 43 महिलांना नगरपालिकेच्या वतीने ओळखपत्र देण्यात आले असून बचत गटांच्या माध्यमातून प्लास्टिक कटिंग मशीनचे वाटप करण्यात आले आहे. स्वच्छ सर्वेक्षणची जी कमिटी येणार आहे त्या कमिटीच्या साठी म्हणून जी आपण गेली वर्ष 1.5 वर्ष तयारी करतोय त्या सर्वेक्षणाचा आता अंतिम टप्प्यामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. विटा नगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या 1.5 वर्षामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकसहभागातून विटा शहर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून होईल तेवढा प्रयत्न नगरपालिकेने केलेला आहे. नागरिक असतील, पत्रकार मित्र असतील, सर्व स्तरातील सर्व विटेकर असतील, त्या सर्वांनी ज्याच्या त्याच्या परीनं या सर्वेक्षणामध्ये आपल्याला मदत केलेली आहे. आता अंतिम टप्प्यामध्ये आले असताना मी नगरपालिकेच्या वतीनं मी सर्व नागरिकांना अशी विनंती करू इच्छितो की या सर्वेक्षणामध्ये जे आपल्याला ते कमिटी मेंबर्स जे प्रश्न विचारतील त्या प्रश्नांना अत्यंत सकारात्मक पद्धतीने आपण सगळ्यांनी उत्तर द्यावं. जे काम चांगलं आहे ते चांगलं म्हणावं, उत्कृष्ट आहे त्याला उत्कृष्ट म्हणावं आणि या सर्वेक्षणामध्ये विटा शहर महाराष्ट्रामध्ये प्रथम येण्याच्या दृष्टिकोनातून त्याच पद्धतीने देश पातळीवरती पहिल्या 5 मध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती करण्यासाठी म्हणून आम्ही आज आपल्या समोर आलेलो आहोत. मी पुन्हा एकदा विटेकर सर्व जनतेला असं आवाहन करू इच्छितो की आपण केलेल्या कामाची पोचपावती मिळण्याच्या दृष्टिकोनातून पुढचे 4 दिवस फार महत्त्वाचे आहे आणि ह्या सर्वेक्षणामध्ये आपल्याला उत्कृष्ट येण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा एवढी एक अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो आणि आपल्या सर्वांचा धन्यवाद मानतो असं यावेळी सांगण्यात आले. रमेश जाधव, स्वयंसेवी न्यूज, विटा.